फुलंब्री येथील टी पॉइंट येथे टपरी चालकाचा किरकोळ वादावरून शुक्रवारी खून करण्यात आला आहे. याविषयी सविस्तर माहिती अशी की फुलंब्री येथील टी पॉईंट येथे नजीर खान मुनीर खान वय 24 वर्ष याचा पानटपरीचा व्यवसाय. शुक्रवारी नित्य नियमाने तो आपला व्यवसाय करत असताना अज्ञात 4 ते 5 युवक टपरीवर सामान घ्यायला आले. त्यावेळी किरकोळ वाद झाला आणि सदरील तरुणांनी टपरी चालकावर चाकूने छातीवर बरगडीवर पोटात असे 3 वार केले. यावेळी शेख सुलतान शेख लडू हा सोडवायला गेला असता त्यावर सुद्धा चाकूने वार करण्यात आला. सदरील घटना घडल्यानंतर आरोपी पळून जात असताना सदरील परिसरात असणाऱ्या नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या हवाली केला. घटनेत जखमींना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असताना डॉक्टरांनी नजीर खान मुनीर खान याला मयत घोषित केलं. सदरील घटनेनंतर फुलंब्री येथील टी पॉईंट परिसरात नागरिकांचा मोठ्या प्रमाणावरती जमाव जमला होता. टी पॉईंट परिसरातील सर्व व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद केली. घटनेनंतर फुलंब्री पोलीस ठाण्यात मोठ्या संख्येनं जमाव झाला होता असता पोलीस प्रशासनाने 4 आरोपी पकडले असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आपण शांतता राखा असं आव्हान फुलंब्री पोलीस ठाण्यातील सदरील घटनेची करण्यात आलं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. ब्युरो रिपोर्ट, AI News, छत्रपती संभाजीनगर.